अपघाताचे सत्र चालूच. एकाच महिन्यात खराब रस्त्यामुळे होणारा हा चौथा अपघात, केव्हा येणार रस्ते विभागाला जाग. गुरुवार दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता धक्का येथे आपल्या कुटुंबाबरोबर घरी निघालेला दुचाकीस्वार रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात त्याचा अपघात झाला. अपघातात त्याच्याबरोबर असणारी महिला जखमी झाली होती. तिला ताबडतोब हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. आत्ता त्या महिलेची प्रकृती बरी असली तरी प्रश्न मात्र तोच उद्भवत आहे, खराब रस्ते. कसा काय अपघात झाला इथं? आत्ताच आमच्या समोर 2 व्हीलर वर या खड्ड्यात गाडी आपटून एवढा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आहे. एक लेडीज मरता मरता वाचली. आणि आमचं म्हणजे आता सांगणं हेच आहे या आपल्या स्थानिक पुढाऱ्यांना की आता या खड्ड्यात आम्हाला गाडायची वेळ आलेली आहे, पण खड्डे काय भरून होणार नाही हे तर माहित आहे आम्हाला. भरतो उद्या खड्डे भरतो, आतापर्यंत काही खड्डे भरलेले नाहीत. आणि आता आमच्या समोर एक महिला बाईकवरून पडून इतकी भयानक जखमी झाली आहे, तिला आताच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आणि अपघातस्थळी एक तर इथं अशी परिस्थिती आहे की अचानक ऐन वेळेला गाड्या पण भेटत नाहीत, कोण गाडीवाला पण थांबत नाहीत. आता रिक्षा वगैरे ऍडजस्ट करून त्यांना दवाखान्यात पाठवले. अधिकारी मात्र आश्वासनाचा पाऊस पाडत आहेत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. अधिकारी जोमात आणि नागरिक कोमात अशीच काहीशी अवस्था या तालुक्याची होऊन राहिली आहे.